आता आम्ही आलेलो आहे मंदिरात. चला बघूया हे बघा पूजेचं ताट. चला चला जाऊ नंबर चालला आपण त्या दोन नंबर नाही एक नंबर घेतो आपण मंदिरात. आपण येतोय वर पूजेचा ताट घेतलेला आहे. आता आपण बघा इथं विकायला काय काय इथनं सुरुवात करूया. समोर जवळ पुरा नाही इकडे वाईट नच चला अभिषेक तुम्ही काय भगवान को हे बघा केवढी गर्दी आहे. खूपच गर्दी खूप म्हणजे हे नंबरला बसले सगळे हे सगळे नंबरला बसले. बघा इथं पूजा ए इथं सगळे एम्प्टी एम्प्टी आहे. नमस्कार कर आरू नमस्कार कर नमस्कार कर. शेंडगे माधवा शेंडगे कुटुंब भेटायले वारी पोचले अश्विनी माधव अश्विनी माधव शेंडगे वारी पोचले. तिचं नाव दुर्वा आर्या अंकिता दुर्वा आर्या वारी पोचली मोठी विठ्ठल आपदे भक्ती दे चुटकी दे नाव सांग ताईच अंकिता अंकिता ताईला भरपूर विद्या लाभ दे माझेवा
शिक्षण क्षेत्रात यश द्या माझ्या तर हे बघा खूपच छान सीनरी डोंगर आपण त्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण या मंदिराचं दर्शन घ्यायचं कंपल्सरी आहे. या मंदिराचं नाव आहे बळी महादेव. चला आम्ही पहिल्या महादेवाला गेलतो. त्या महादेवाचं तेच शिखर मागचं आणि आता बळी महादेवाचं हे शिखर. अशी प्रथा मानली जाते की त्या महादेवाला गेल्यानंतर या महादेवाला जायचं कंपल्सरीच आहे. त्याच्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही. थांबा थांबा एकदम छान झालेलं आहे दर्शन. तिथं आत कॅमेरा अलाव नव्हता त्यामुळं आम्ही दाखवू शकलो नाही तुम्हाला. पण खूप सुंदर म्हणजे फ्रेश फोटो. आता बाहेर आम्ही तिथं आम्ही फोटो काढतो तिथे. आता आम्ही पोहोचलेलो आहे गाडी शंभूच्या दर्शन. आता आम्ही जाणार आहे आणि आमचं सगळं दर्शन. आता पाऊस पण पडतोय. सगळं दर्शन झालं. पाऊस आलेला आहे. पण रस्ता कुठला माहित नाही. आता खाली गेल्याशिवाय कळणार नाही.
आपल्या गावाला लिखी लागते का बाई खालपत्र जाऊया पहिला त्यातला रस्ता कुठला कोणीकडे आणि कुठला कोणीकडे आता कळणार नाही आपल्याला नाही अलग एक्झॅक्ट रस्त्याला आपण चालतोय अजून लांब आता आपल्याला पुढे जायचं.